अजून एक महत्त्वाची बातमी आहे. उद्याच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला अखेर परवानगी मिळाली आहे. मराठी भाषिकांचा उद्या बेळगावमध्ये महामेळावा होणार आहे. खासदार धैर्यशील माने यांना मात्र बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मेळाव्यासाठी जाण्यावर धैर्यशील माने हे मात्र ठाम आहेत. उद्या हा मेळावा लोकशाही पद्धतीनं आपण आपली जी मागणी आहे त्या शासनासमोर जावी ह्या भावनेतनं तिथले मराठी बांधव एकत्र येऊन दरवर्षी ज्या ज्यावेळी अधिवेशन तिथं त्या ठिकाणी भरवलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी प्रतिकात्मक विरोध या गोष्टीला म्हणून त्या ठिकाणी करत असतात. त्या अधिवेशनाला जाण्याच्या मी ऑलरेडी येणार असल्याचं मी त्या ठिकाणी शासनाला कळवलंय आणि मी उद्या त्या ठिकाणी त्यांना त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी जाणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत परवानगी नाकारली तर नेमकी काय भूमिका असणार? आम्ही जाण्याचा निर्णय घेतलाय. अजून त्यांच्याकडनं तशा पद्धतीचं कुठलंच काही झालेलं नाही. तर उद्याच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला अखेर परवानगी मिळाली आहे. मेळावा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने यांना मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.